सोबत आंदोलनात आहे. आता हे सगळे रस्त्यावरच्या लढाईतनं माघार घेतील एक आश्वासक पाऊल म्हणावं तुमच्याकडनं? नक्की. आम्ही काय आहे हे स्थगित केलेले आहे. का केलेलं आहे की आम्हाला जेव्हा कळलं की आता बाहेरचे लोक येऊन माझ्या जिल्ह्यामध्ये प्रक्षोभक भाषण देणार आहे किंवा भडकाऊ भाषण देणार आहे आणि शहराचं वातावरण खराब करण्याचं त्यांची मानसिकता आहे. कारण आम्ही एक उदाहरण काल बघितलेलं आहे मनसेच्या आंदोलनामध्ये. ते होऊ नये, कारण अल्टिमेटली हे शहर हे जिल्हा माझा आहे. जे लढाई आम्हाला लढायची आहे ते आम्ही कायदा कानूनच्या आधारावर, हायकोर्टामध्ये केस सुरू आहे त्याला आपण कसा स्ट्रेंथन करता येईल, आम्ही सुप्रीम कोर्टचे लॉयर्सशी सोबत बोललेलो आहे. फक्त मला हे सांगायचे आहे की हे जो सोशल मीडियावर हे जे सगळं चाललेलं आहे आणि याला हिंदू मुस्लिम करण्याचा जे प्रयत्न सुरू आहे त्या हिंदू मुस्लिमचा मुद्दा नाही आहे, हे शहराचा आमची ओळखचा मुद्दा आहे आणि सर्वांचा हे मुद्दा आहे. तुम्ही माझा जे स्टँड आहे त्याच्या विरोधात तुम्ही जाऊ शकतं, हे लोकशाही आहे आणि तुम्ही करायला पाहिजे. लोकशाही मार्गाने तुम्ही माझाही विरोध करायला पाहिजे, पण भाष्याचा जेव्हा तुम्ही वापर करतं तेव्हा तुम्हाला काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ऐसा नाही आहे की सिर्फ तुम्ही बोल सकते है, जबान मेरे मुँह में भी है और मेरे हिसाब से उनसे अच्छी जबान में बोल सकता हूँ उसमें. वरना किसी दिन किसी प्लॅटफॉर्म के ऊपर आ जाइए, आप अपनी जबान बताइए, मैं मेरी जबान बताता हूँ. काय आहे की मागच्या 2 आठवड्यापासून आज 14th day आहे, 14th day आहे की आम्ही जिल्हाधिकारी दफ्तरच्या समोर शांतीपूर मार्गाने एक आंदोलन सुरू केलं होतं औरंगाबाद नामांतराच्या विरोधात. आणि आजपर्यंत ते खूप चांगलं झालं, खूप रिस्पॉन्सही त्याला मिळाला. आता ही जी लढाई आहे ते कानूनी लढाई जे आहे आम्हाला कोर्टामध्ये लढण्याची आवश्यकता आहे. लोकसभेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि मला दिल्लीला जावं लागणार आहे. पण मला हे कळालं की उद्या जे एक धरना आंदोलनाचा कार्यक्रम जे आयोजन करण्यात आलेला आहे मुस्लिम नुमाइंदा काउन्सिलच्या वतीने आणि परवा काही हिंदू संघटनांनी एक आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, हे जे विषय आहे हे औरंगाबाद पुरतं आहे, माझ्या शहराच्या बाबतीत आहे. मी जे विरोध करत आहे माझ्याही शहरामध्ये करत आहे, मी कुणालाही बाहेरून बोलवलेलं नाही आहे. पण मला हे कळालं की परवा जे हिंदू संघटनांचा जे कार्यक्रम होणार आहे, आंदोलन होणार आहे, त्याच्यामध्ये काही बाहेरच्या लोकांना ज्यांच्या विरुद्ध अनेक हे भडकाऊ भाषांचे केसेस त्यांच्यावर रजिस्टर आहे ते लोक इथे येणार आहे. तर आम्ही हे निर्णय घेतलं होतं की जे आमचा मुद्दा आहे ते औरंगाबाद पुरतं आहे, ते औरंगाबाद लोकांनी त्याचा विरोध करा, त्याचं समर्थन करा, ते चालेल. पण बाहेरच्या लोकांना बोलावून इथे शांती भंग करण्याचा जे प्रयत्न सुरू आहे ते हाणून पाडण्यासाठी मी पोलीस कमिशनरांकडे आलो होतो. आणि आम्ही हे निर्णय घेतलेला आहे की आता ही जी लढाई आहे ही लढाई आम्ही पुढे ठेवणार आहे. कोणत्या मार्गाने ठेवणार आहे तर आज 14 दिवस झालेले आहे. आपल्याला माहीत असेल की येणाऱ्या आठवड्यामध्ये आपलं रमजान महिना, पवित्र रमजान महिना सुरू होणार आहे आणि ह्या शहराची एक परंपरा आहे, आपण कोणत्याही उत्सव खूप चांगल्या रीतीने आपण साजरा करतो. आणि आता अशा परिस्थितीमध्ये ज्या प्रकारे शहराचं वातावरण काही संघटनांनी जे तयार केलेलं आहे, बघा मी सुरुवात केली, मी शांतीपूर मार्गाने कुठेही काही गालबोट ना लावता बसलेलो होतो. काल आपण मनसेचं आंदोलन बघितलं असेल की ज्या प्रकारे जे शिव्या देत होते, माझ्या एकाही सभेमध्ये तुम्ही दाखवा मी कुणाला शिव्या दिलेले आहे, माझ्या कोणत्या कार्यकर्त्यांनी कोणाला शिव्या दिलेले आहे, काही असे भडकाऊ काही उच्चारण केलेले आहे का, तसं काहीही घडलेलं नाही आहे. पण आता हे जे मुद्द्याला हिंदू मुस्लिम करण्याचा जे प्रयत्न सुरू केलेला आहे की नाही आपल्याला हिंदूंचा मोर्चा काढायचा आहे, तर हे मला असं वाटतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कालच्या आक्रमक आंदोलनामुळे इम्तियाज जलील यांनी त्यांचे स्वतःचे बिर्याणी आंदोलन मागे घेतलेले आहे, बिर्याणी उपोषण मागे घेतलेलं आहे. खरं म्हणजे काही दिवसापूर्वी तेच बोलत होते की कोण मनसे, मला मनसे माहिती नाही. आज त्यांच्या पूर्ण पत्रकार परिषदेमध्ये मनसेचा उल्लेख ते करत होते. म्हणूनच मला म्हणायचं आहे जी ताकद काल मनसेने दाखवली त्याच्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घेतलेलं आहे. परंतु त्यांनी बोलताना हे देखील म्हटलेलं आहे की आता आम्ही औरंगाबादची लढाई न्यायालयात लढू. त्यांना मी या व्हिडिओद्वारे हेच सांगू इच्छितो की त्यांना ज्या पद्धतीने लढाई लढायची त्यांनी लढावी. न्यायालयाच्या लढाईसाठी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वकिलांची फौज तयार आहे. जय शिवराय.